हॅलो फ्रेंड्स, मी प्रिया चव्हाण आणि आज आपण 12th सायन्स मॅथ्स पार्ट फर्स्ट मधला चॅप्टर फर्स्ट मॅथमॅटिकल लॉजिक. आता ह्या मॅथमॅटिकल लॉजिकमधला आपण ट्रूथ टेबल कसं फाइंड करायचा हे आपण पाहिलं. त्याच्यानंतर आता आपण लॉजिकल इक्विव्हॅलन्स कसं शो करायचं हे पाहणार आहोत. ते पाहण्याआधी लॉजिकल इक्विव्हॅलन्स म्हणजे काय असतं हे पाहणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण डेफिनेशन बघूया लॉजिकल इक्विव्हॅलन्स. Two statements S1 and S2 are said to be logically equivalent if they have same truth values in their respective columns. And it is denoted as S1 इक्विवॅलंट टू S2. म्हणजे दोन स्टेटमेंटच्या जर कॉलममध्ये सेम ट्रूथ व्हॅल्यूज असतील तर ते दोन स्टेटमेंट लॉजिकली इक्विवॅलंट आहेत असं आपण म्हणू शकतो. मग क्वेश्चन असतो, युझिंग ट्रूथ टेबल व्हेरीफाय दॅट P conjunction Q equivalent to negation of P implies negation Q. आता हे दोन स्टेटमेंट P conjunction Q आणि negation of P implies negation Q हे दोन स्टेटमेंट इक्विव्हॅलंट आहेत हे असं आपल्याला दाखवायचं आहे. मग त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला ट्रूथ टेबल फाइंड करावा लागेल. ट्रूथ टेबल कसा फाइंड करायचा हे मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे, त्यामुळे मी डायरेक्ट ट्रूथ टेबल फाइंड करणार. हा मी ट्रूथ टेबल बनवला आहे. ह्याच्यात आपण 2t 2f 1t 1f 1t 1f कंजंक्शनमध्ये टी 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 असतं, अदरवाईज एफ असतं. निगेशनमध्ये टीचा एफ, एफचा टी. इम्प्लिकेशनमध्ये टी टी टी, एफ एफ टी, अदरवाईज सेकंड व्हॅल्यू. कोणतं बघणार आपण? पी आणि निगेशन क्यू. निगेशन क्यूमध्ये बघणार आपण टी टी टी, एफ एफ टी, अदरवाईज सेकंड व्हॅल्यू. त्याच्यानंतर निगेशन ऑफ दिस कॉलम टी एफ एफ एफ, याचं निगेशन. मग आता आपण काय करणार, हे जे आपले कॉलम आहेत त्याला आपण नंबर देऊन घेणार. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स. आता आपलं पी कंजंक्शन क्यू हे स्टेटमेंट थर्ड नंबरला आहे आणि निगेशन ऑफ पी इम्प्लाईज निगेशन क्यू हे सिक्स नंबरला आहे. मग आपण ऑब्झर्व करायचं, थर्ड आणि सिक्स कॉलम सेम आहेत. बघा, इथे टी आहे, इथे टी आहे, इथे एफ, इथे एफ, एफ 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 एफ. मग आपण काय लिहिणार? थर्ड अँड सिक्स कॉलम आर आयडेंटिकल, देअरफॉर ते दोन्ही स्टेटमेंट आहेत ते इक्विव्हॅलंट आहेत. इक्विव्हॅलंट ऑफ निगेशन ऑफ पी इम्प्लाईज निगेशन क्यू.
Hopefully you might have enjoyed the lecture. Then please do like the video and know your thoughts in comments. Please do share this video among your friends and don't forget to subscribe to our channel. After subscription, you can press the bell icon to never miss the notification regarding our new videos. Thank you so much.